हर्र बरोबर ना हर्रीत ना काय बोलायचं बरोबर दमतय दमतय अजून कुठलं अजून काय काय बोलायचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या मी माझ्या रानातल्या घरी आहे आता सकाळचे 7 वाजलेत आंघोळ वगैरे झाली नाही अजून तर सर्वप्रथम आता मी विहिरीवर जातो आणि आंघोळ करून येतो ही विहीर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल एखाद्या स्विमिंग पूललाही लाजवेल अशी ही मस्त विहीर आहे तुम्ही हे जे पाटी घर बघताय ना तेच माझं नवीन घर आहे काम चालू आहे तर चला तुम्हाला आपण पूर्ण स्ट्रक्चर सांगतो कसं आहे ते ही घराची समोरची बाजू आहे हा राईट साईडचा पहिला दरवाजा आहे ना तो हॉलचा दरवाजा आहे त्याच्या बाजूचाच बेडरूमचा दरवाजा आणि इथं किचन येणार आहे किचनच्या भिंती बाकीत बनवायच्या इथं किचन येईल इथं बेडरूम आणि इथं हॉल म्हणजे 1 BHK आहे आणि इथं मोठा असा सोफा तर गावाकडे सोफा असतो शहराकडे जागा वगैरे अपुरी असते त्यामुळे सोफा नसतो पण गावाकडच्या घराला सोफा असतो मोठा असा बाहेर हा इकडे हॉल असेल आणि इथं भिंत असेल मोठी अशी इथं आणि त्या साईडला बेडरूम हा बेडरूम झाला इकडे हॉल आणि इथं किचन किचनची ही भिंत बाकी मी तुम्हाला सांगितलं तशी इथं एक भिंत असेल आणि ती एक भिंत म्हणजे इथं किचन बेडरूम आणि हॉल 1 BHK आणि इकडं हा इथून त्या पायापर्यंत सोफा या घराच्या बाजूलाच आहे ना लेफ्ट साईडला हे बघा इथं पाण्याची टाकी आणि पाण्याच्या टाकीच्या बाजूला आहे ना बाथरूम वगैरे येईल आपल्या घरापासला व्ह्यू बघा एकदम मोकळं रान आजूबाजूला एकही घर नाही घराचं पूर्ण काम झालं ना तर आपलं घर याच घरासारखं दिसेल सेम एकदम रानामध्ये मोकळं आवडलं ना तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा मला हे घर कसं दिसतंय ते सगळ्यात अवघड काम आणि इम्पॉर्टंट काम करून झालंय म्हणजेच बांधकामावर पाणी मारून झालंय मला तर बांधकामावर पाणी मारणं हेच सगळ्यात अवघड वाटतं आणि ते इम्पॉर्टंट तर आहेच नाहीतर त्याशिवाय बांधकाम मजबूत कसं होणार आणि आता दुपारचे 1 वाजलेत भूक लागले तर या जेवायला आज जेवायला आहे बटाट्याची भाजी चपाती आणि दही आणि मी बघा कुठं रानात जेवायला बसलोय हे वरती झाड आणि या साईडला बघा मोकळं असं मोकळं रान आहे तर चला आता खाली रानात जाऊया तिकडे पोरं मेंढरं वगैरे राखायला लागलेत तिकडे जाऊ त्यांच्याशी गप्पा वगैरे मारूया तर ही बघा ही दोन पोरं इथं रोज मेंढरं राखतात तर आज आपण पण यांना जॉईन होऊया तुझं नाव काय प्रणव तुझं प्रणव दत्तात्रय प्रणव बोल सबस्क्राईब करायला सगळ्यांना सगळ्यांनी सबस्क्राईब करा यस तू पण बोल तुला नाही येत ओके तर मंडळी सबस्क्राईब करा सगळ्यांनी लवकर आपल्याला या दिवाळीपर्यंत आहे ना 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत आणि हे यांचे मेंढर या साईडला आहेत या इकडे आपण मेंढर बघूया मेंढर थोडी पाणी प्यायला चालले तिकडं विहीर आहे आणि इथं ताल या साईडला बघा तर इकडं पाणी पित आहेत आता तर दत्तात्रय मेंढर वगैरे किती आहेत तुमच्याकडे आता सध्या मेंढर आहे ती डायशेर्ड आहे ती एक मस आहे एक दोन गुर आहे ती म्हणजे हे सगळं तुम्ही दोघं सांभाळता आता भारी यार तर हे बघा हे ही म्हैस आहे त्यांची तिकडं कालवाड वगैरे हे दोन गुरं मेंढर आणि शेरड वगैरे मिक्स आहे तिथं हर्र बरोबर ना हर्रीत ना काय बोलायचं बरोबर दमतय दमतय अजून कुठलं अजून काय काय बोलायचं काय हे जमत नाही हे अवघड आहे काय बरोबर आहे तू करून दाखव आवाज कसं काढायचा नो नाही येते आपल्याला जाऊ द्या फक्त येत हे सोपं आहे अरे हे 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 हो मेंढरला काय बोलायचं हा हा
कचरा आवाज आहेत रे. जाऊ द्या, गपचूप खातायत ते, त्यांना खाऊ द्या. मेंढर जास्त त्रास देत नाहीत, फक्त इथे थोडी लांडग्याची वगैरे भीती असते. लांडगे येतात, पण तुमच्याकडे कुत्रे आहेत ना? कुत्रे यांचे दोन तीन डेंजर कुत्रे आहेत. ती काय लांडग्याचा त्यांना लांबून जर दिसला तर कुत्र्यांना लगेच वास येतो, जवळ येऊन देत नाहीत, तिकडून तिकडेच पळवतात डायरेक्ट. हे पूर्ण आमची ताल आहे ना, याच्यावर पहिला बोराची वगैरे झाडं लावलेली होती, ते आता मोठी झालेत आणि बोर आहे, त्याला जास्त आंबट नाही, चांगले बोर आहेत. आमचं जुनं घर होतं जे पडले, आता तुम्ही बघू शकता हे फक्त आहे ना दगड आणि चिखलाचं होतं, आणि नंतर जेव्हा सिमेंट आलं तेव्हा बाहेरून याला फक्त सिमेंट लावलेलं, पण ते पूर्णच पडले आता, आणि त्यामुळे आता आम्ही नवीन घर बांधायला काढलंय. इकडं चुलीवर ना मस्त चिकन शिजतंय. आज आमच्याकडे ना चिकनचा बेत आहे, हे बघा चिकन लेग पीस. चुलीवरचं चिकन आणि गरमागरम बाजरीची भाकरी या जेवायला. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा, आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण की येत्या दिवाळीपर्यंत आपल्याला या चॅनलवर आहे ना 1000 सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.